रवीच गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। सहकार क्षेत्रात गोकुळ दूध संघ राज्यात एक नंबरलाच राहणार आहे असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी केले। गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभा गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या सभेसाठी काही संस्था सभासद प्रत्यक्ष उपस्थित होते। चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक भाषणात अहवालातील गोकुळच्या कार्याचा आढावा आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली। मुंबईतील वाशी आणि रायगड येथील भोकरपाडा येथील जमिनी खरेदी आणि प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्तावित खर्चास मंजुरीबाबत चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी उत्तर देताना या प्रकल्पाबाबत चर्चा करणे पायफळ असल्याचे सांगत संघाकडे 120 कोटी रुपये शिल्लक असल्याने काही रक्कम खर्च केले काही फरक पडणार नाही असे सांगितले। ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी भविष्याच्या दृष्टीने एवढी जमीन खरेदी करणे आवश्यक असल्याचे सांगितले। पालकमंत्री सतेज पाटील यांनी मात्र महाडिकांना अमूलला मदत करायचे असावे म्हणून त्या प्रकल्पांना विरोध करीत असावेत असे मत मांडले। विषय ऑनलाईन जोडले गेलेल्या मर्यादित सभासदांकडून मंजूर करून घेण्यात आले। यावेळी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करून सभेची सांगता करण्यात आली। सत्तांतरानंतर आयोजित केलेल्या पहिल्या सभेसाठी सत्तेवर आलेल्या आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील आवर्जून उपस्थित होते। यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक डी व्ही घाणेकर आदी उपस्थित होते। आर के न्यूज प्रतिनिधी, पत्रकार सागर धुंद्रे।